पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन व वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी स्वच्छतेचा महाजागर स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा नियोजन बैठक संपन्न झाली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एक कदम स्वच्छता की ओर या घोषवाक्यानुसार तसेच शासनाच्या पत्रानुसार राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये स्वच्छतेचा जागर नामक उपक्रम प्रभावीपणे राबविला जातोय. याच शृंखले अंतर्गत जिल्हा परिषद परिसर स्थित डॉक्टर पंजाबराव देशमुख सभागृह येथे नियोजन बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रवर्तक नोंदणकर महाराज, वारकरी संप्रदाय परिषदेचे जिल्हा अध्यक्ष किशोरदादा उगले, विश्व वारकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष प्रकाश दिवे, श्यामसुंदर निचित, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता डोमणे, प्रभारी मुख्य कार्यपालन अधिकारी विनय ठमके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप मानकर, प्रदीप बद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व जिल्हास्तरीय तालुक्यांसह व सर्व महसुली गावांमध्ये प्रवचनाद्वारे जनसामान्यांमध्ये स्वच्छतेचं महत्व विशद करण्यासाठी खास करून स्वच्छतेचा जागर नामक उपक्रम राज्य शासनाच्या वतीनं राबविला जातोय. दोन खड्ड्यांचे शौचालय, खास निरंतर सुविधा हमखास तथा एक पाऊल पुढे स्वच्छतेकडून समृद्धीकडे आदींसह विविध घोषवाक्यांना अनुसरून केल्या जात असलेल्या प्रबोधन मालिकेअंतर्गत नोंदणकर महाराज यांनी शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक सुस्वच्छता व सांडपाणी तथा घनकचरा व्यवस्थापन संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केलं. प्रेमाने करायचं मला सर, तुमच्या गावामध्ये हरिनाम सप्ताह असतो, आता तुम्ही जे आहे तुम्हाला की स्वच्छतेचा जागर अशा प्रकारचा महाराष्ट्राच्या शासनाच्या वतीने करायचा आहे आणि तुम्ही या वारकरी लोकांना ह्या सुविधा द्यायच्या आहेत, त्याचं हे वगैरे असं असणार आहे, असं तुम्हाला हे आलं जे आलं. आपल्या गावामध्ये 15 तारखेपासून 25 तिथीला आपल्याला हरिनाम सप्ताह करायचा आहे असं जिल्हा परिषद कोणतं तुम्हाला लेटर आलं परिपत्रक आलं का की हरिनाम सप्ताह सुरू करायचा आहे. आता तुम्ही महाराज मंडळी बघा आणि मग पकवाजे वगैरे बघा, गायक वगैरे बघा, असं पत्रक आलं तुम्हाला. तुम्ही बरोबर 7 वाजता हरिपाठ सुरू करा, 8 वाजता हरिपाठ संपवा, असं कधी पत्रक आलं का? तरी काय होतं वेळेवर तिथी सांगावं लागत नाही. पंढरपूरची वारी आमची आळंदीवरून निघणार आहे, ज्येष्ठ महिन्यामधल्या अष्टमीला, मध्य अष्टमीला आमची वारी निघणार आहे. पत्र येतं का तुम्हाला? कळवण्यास सांगत होता की श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कळवतात की आपण यावेळेला वारीमध्ये सहभागी व्हावं, होता का? नाही का? आपल्याला वारी ही आपल्या अंतकरणामध्ये भिजलेली आहे आणि म्हणून जे प्रेमाने स्वीकारलं हे आम्ही प्रेमाने स्वीकारलेलं आहे आणि म्हणून त्या तशा प्रकारचं होतं. तसं ते पैलवान जसं म्हणताना धरून ठेवलं का प्रेम प्रतीचे बांधले आणि ते न सुटे काही केले. आमच्या अण्णा जेव्हा बाहेर जाऊ लागले, मी त्या नातवाला सांगितलं की ज्या वेळेला अण्णा बाहेर जातील तेव्हा तू जायचं आणि पायावर सांगायचं अण्णा तिकडे नाही जायचं, इकडे जायचं. आणि म्हणून ही स्वच्छतेची सुरुवात आहे.